नमस्कार आणि रंगपौर्णिमा या यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं खूप स्वागत. तुम्हाला दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि दसऱ्याच्या निमित्तानं काढली जाणारी सरस्वतीजीचं आपण दसऱ्याला पूजन करतो त्याचं प्रात्यक्षिक मी आज तुम्हाला दाखवणार आहे. आपल्याकडे लहान मुलांच्या शिक्षणामध्ये अनेक वेगवेगळे प्रयोग केले गेले, त्याच शिक्षणातील लिखाणासंबंधीचा एक खूप जुना प्रयोग आहे आपल्याकडे, त्याला धूळपाटी असं म्हटलं जातं. या धूळपाटीविषयी थोडंसं मी आपल्याशी बोलणार आहे. अत्यंत कमी खर्चात किंवा आपण असं म्हणूया नैसर्गिक साधनामध्ये म्हणजे माती वाळू यावरती आपल्या बोटांच्या साह्याने किंवा एखाद्या काडीच्या साह्याने अक्षरं गिरवायला लहान मुलांना शिकवलं जायचं, या प्रकाराला धूळपाटी असं म्हणतात. आणि ज्याच्यामध्ये पुन्हा पुन्हा लिहून बघणं याच्यासाठी सहज शक्य होतं आणि शिक्षणामध्ये अतिशय रंजक असा हा प्रकार वापरला गेला, जो आता आपण या रांगोळीच्या साह्याने लहान मुलांच्या शिक्षणासाठी नक्कीच प्रयोग करू शकतो. तर या सरस्वतीची रांगोळी पाटीवरचं तिचं पूजन कसं वाटलं ते नक्की आपल्या प्रतिक्रियांमध्ये कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. शुक्लां ब्रह्मविचारसार परमां आद्यां जगद्व्यापिनीं वीणापुस्तकधारिणीं अभयदां जाड्यांधकारापहां हस्ते स्फाटिकमालिकां विदवतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां. दोर्भिर्युक्तैश्चतुर्भिस्फटिकमणिमयीमक्षमालान्दधानां हस्तेनैकेन पद्मं सितमपि च शुकं पुस्तकं चापरेण पाशं वीणां मुकुन्दस्फटिकमणिनिभां भासमाना समाना सामे वादे च तथ्यन्निवसतु वदने सर्वदा सुप्रसन्ना. या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा.